मित्रांनो, जय भीम। आज आपण आहोत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित असणारं प्रेरणाभूमी या स्थळावरती। या प्रेरणाभूमीमध्ये येण्याचा एकमेव उद्देश हा आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा इथं फोटोच्या स्वरूपात व त्यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेणारा हा संपूर्ण या संग्रहालयाची निर्मिती झाली आहे। या संग्रहालयाच्या निर्मितीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सावली समान जपणाऱ्या बाबासाहेबांच्या सुपत्नी माईसाहेब आंबेडकर यांच्या वतीनं या संपूर्ण या प्रेरणाभूमीच्या संग्रहालयाला विशेष अशी भेट वस्तू व बाबासाहेबाचं संपूर्ण साहित्य देण्यात आलं होतं। या संपूर्ण साहित्यामध्ये बाबासाहेबांनी ज्या काही वस्तूंचा वापर केला आहे, जसे की त्यांचे चेअर असतील, त्यानंतर बाबासाहेबांचा अभ्यासाचा टेबल असेल, हे संपूर्ण साहित्य माईसाहेबांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये ज्या पद्धतीनं आपण बघतो आहे औरंगाबादमध्ये बाबासाहेबांचं संग्रहालय आहे, त्याच पद्धतीनं इथं देखील एक संग्रहालय निर्माण करण्यात गेलं। आणि या निर्माणामध्ये माईसाहेबांनी बाबासाहेबांच्या ज्या वैयक्तिक गोष्टी होत्या, ज्या वस्तू होत्या, ह्या वस्तू, ह्या मौल्यवान वस्तू या सिम्बायसिस कॉलेजच्या म्युझियमला दिल्या। यामध्ये मला आवर्जून सांगायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं, 26 अलीपूर रोड दिल्ली, या दिल्लीच्या 26 अलीपूर रोडच्या बंगल्यामध्ये बाबासाहेबांनी 6 डिसेंबरला जो अंतिम श्वास घेतला, त्या स्मारका त्या बिल्डिंगमधील बाबासाहेबांचा शेवटचा जो कॉट होता ज्याच्यावर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, हे देखील इथं माईसाहेबांच्या वतीनं या म्युझियमला दान करण्यात आलं आहे। बाबासाहेबांचे वेगवेगळे पुस्तकं आपल्याला इथं संग्रह दिसतो, बाबासाहेबांचा आराम करण्याचं जो काही साहित्य होतं, तसेच बाबासाहेबांच्या आराम करण्याच्या चेअर असतील किंवा बाबासाहेबांच्या प्रवासादरम्यानच्या पेट्या असतील, बाबासाहेबांचं महापरिनिर्वाणानंतर रमाईंच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांनी व्हायलन वाजवायला शिकवलं होतं आणि व्हायलन देखील इथं आहे। मित्रांनो, मुख्य उद्देश हा आहे हे दाखवण्यामागचा की बाबासाहेबांचा संपूर्ण जीवन प्रवास हा खूप तात्विक आणि नियमावलीच्या आधारावर घडलेला आहे। हे बाबासाहेबांचं पूर्ण डायनिंग टेबल आहे, बाबासाहेबांच्या तत्कालीन डायनिंग टेबल किचन रूममधील सर्व सेट आहे इथे। ऑनलाईन येण्यामागचं एकमेव कारण, काही सहकाऱ्यांचं म्हणणं होतं की बाबासाहेबांचा अस्थिकलश फक्त आणि फक्त हा फक्त राजग्रहामध्ये आहे असं मला ऐकण्यात आलं, पण परमपूज्य बाबासाहेबांचा अस्थिकलश या सिम्बायसिस कॉलेजच्या मुख्य इमारतीमध्ये देखील आपणास पाहायला मिळेल। हा अस्थिकलश दाखवण्यामागचा उद्देश असा की सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य बहुजन वर्गाला बाबासाहेबांचा अस्थिकलश इथं दर्शनासाठी मिळू शकतो, त्याला अभिवादन करण्यासाठी मिळू शकतो। आणि बाबासाहेबांच्या निधनानंतर, महापरिनिर्वाणानंतर भारताचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे भारतरत्न, हा पुरस्कार बाबासाहेबांना मरणोत्तर 1990 दरम्यान देण्यात आला होता, ते या पुरस्कार देखील इथं आपणास पाहायला मिळेल। तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांचा अस्थिकलश इथे देखील आहे। त्यानंतर बाबासाहेबांच्या ज्या काही भेटवस्तू होत्या किंवा बाबासाहेबांच्या घरगुती उपयोगाची जी काही भांडी होती, ती भांडी देखील तुम्हाला इथे पाहायला मिळतील। यानंतर घरातील वापराच्या ज्या भांडी आहेत,
ही भांडे आपण इथं बघू शकतो. स्पून आहे, त्यानंतर चहा गाळणी आहे, यानंतर बाबासाहेबांची टायचा बॉक्स देखील आपल्याला इथं मिळेल पाहण्यासाठी. बाबासाहेबांचं बूट पॉलिश करण्याचा पूर्ण सेट जो आहे तो सेट इथं आहे. त्यानंतर फ्लॉवर पॉट, बाबासाहेब खूप उत्साही होते, बाबासाहेबांना खूप प्रेम जिवाळा होता प्रत्येक गोष्टीमध्ये. बाबासाहेब ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या त्या ठिकाणाहून बाबासाहेब विशेष काहीतरी भेटवस्तू घेऊन यायचे. तर हे फ्लॉवर पॉट आहे. त्यानंतर बाबासाहेबांच्या संग्रहातील ही बुद्धमूर्ती, काही डायऱ्या आहेत इथे, वेगवेगळ्या पेट्या आहेत जे बाबासाहेब वापरायचे. बाबासाहेबांच्या या संपूर्ण जीवनचरित्राचा आढावा घेताना या सिम्बायोसिस कॉलेजच्या संपूर्ण या म्युझियमला आपण अवश्य भेट द्यावी. बाबासाहेबांचा इथं चष्मा देखील आपणास पाहायला मिळेल. बाबासाहेबांना जसं बाबासाहेबांचं वय जास्त होत जात होतं आणि संविधान निर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तेव्हा बाबासाहेबांची तब्येत थोडी खालावलेली राहायची. ते हे कृत्रिम श्वसनासाठीचं एक यंत्र आहे जे बाबासाहेब स्वतः यूज करायचे. ते हे यंत्र इथं संग्रहामध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर वैयक्तिक ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये इथं आहेत बघा, हे पण आपण बघू शकतो. या म्युझियमला व्हिजिट करण्याचं एकमेव कारण असं की बाबासाहेबांनी रंगून येथे झालेल्या बौद्ध परिषदेमधून ज्या बुद्धमूर्ती आणली होती ती बुद्धमूर्ती देखील इथं स्थापित आहे. त्यानंतर मुख्य म्हणजे बाबासाहेबांचा अस्थिकलश, हा अस्थिकलश देखील या सिम्बायोसिस कॉलेजच्या प्रेरणाभूमीमध्ये ठेवला आहे आणि हा सर्वसामान्य बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी दर्शनासाठी इथं उपलब्ध आहे. बाबासाहेबांचा शूज आहे इथे. त्यानंतर बाबासाहेबांचा रात्री झोपण्यासाठीचा जो ड्रेस होता नाईट ड्रेस तो देखील इथे आहे. यानंतर मुख्य म्हणजे बाबासाहेबांचं जे महापरिनिर्वाण झालं होतं 26 अलीपूरच्या बाबासाहेबांच्या दिल्ली येथील घरात, तर तो पलंग देखील इथं आहे जिथं बाबासाहेबांनी त्यांची शेवटची, बाबासाहेब इथं त्यांचं महापरिनिर्वाण झालं होतं. पंतप्रधान हे तेव्हा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले होते. बाबासाहेब विदेशामध्ये गेले होते. तेथील सहकाऱ्यांनी बाबासाहेबांना रंगून येथील ही जी छत्री दिसते ही छत्री देखील इथं आहे. तर अशा पद्धतीनं हे मी आवर्जून दाखवण्याचं एकमेव कारण हे होतं की बाबासाहेबाचा अस्थिकलश आणि बाबासाहेबांना मरणोत्तर जो भारतरत्न पुरस्कार देण्यात आला, जो दिला, त्या पुरस्काराच्या प्रत आणि बाबासाहेबांचा मुख्य अस्थिकलश जो अस्थिकलशाचा एक भाग म्हणून आहे तो इथं आहे, तो देखील मी तुम्हाला इथं दाखवतो.
या संपूर्ण चित्रणामध्ये मित्रांनो मला एक आवर्जून एक चित्र दाखवायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, कात्रण आहे. बाबासाहेबांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं होतं तेव्हाचं हे कात्रण आहे, जे इथं सकाळ पेपरने प्रकाशित केलं आहे. त्यावेळेला दादरच्या चौपाटीवर 6 लाख लोक होते आणि तेव्हा प्रवास भाडं पण वाढलं होतं, कारण की जनसमुदाय जो बाबासाहेबांना मानतो तो समुदाय देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथं उपस्थित होता, बाबासाहेबांना शेवटची आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर उपस्थित होता. आणखी एक मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी जे काही इलेक्शनमध्ये निवडणुका लढल्यात बाबासाहेबांच्या कार्यकाळामध्ये, तर इथं बाबासाहेबांचा तुम्ही बघू शकता हे संपूर्ण ही लिस्ट आहे. या म्युझियमला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्हिजिट केली आहे. रामविलास पासवान असतील त्यामध्ये मुख्य करून, रामदास आठवले साहेब, गवई साहेब, त्यानंतर मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम सर, राष्ट्रपती, हे सर्व मान्यवर इथं भेटी देऊन गेलेले आहेत. बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचं त्यांनी दर्शन घेतलं आहे. ही खूप मोठी वारसा, हा विचारांचा वारसा हा इथं पुण्यामध्ये आहे आणि या विचाराच्या वारशाला आपण सर्वांनी अभिवादन करावं, या विचारांना जाणून घ्यावं एवढं सांगतो. आणि आवर्जून इथं उल्लेख करतो आहे, सिम्बॉयसेस कॉलेजमध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश तथा बाबासाहेबांना जो भारतरत्न दिला गेला मरणोत्तर, त्याची इथे एक प्रत आहे. तर ही पाहण्यासाठी व बाबासाहेबांच्या अस्थिकलशांचं दर्शन घेण्यासाठी इथं तुम्ही आवर्जून यावं. धन्यवाद. जय भीम. जय भारत.